हरिओ मी संगीता वीरा उदयसिंह गंद्रे श्रीवर्धन उपासना केंद्र मी 2003 पासून बापू परिवारात जॉईन झालेले आणि माझा अनुभव आहे 6 मार्च 2014 चा माझी मुलगी यशस्री इयत्ता पहिलीला गेली होती आणि 6 मार्चला तिला नेमकं दुपारी शाळेतून म्हणजे मधली सुट्टी झाली होती ती मैत्रिणीला चप्पल देण्यासाठी म्हणून बाहेर आली तर तिकडून दोन्ही साईडनी असं बाईक आल्या आणि ती बरोबर मध्ये सापडली आणि मार्च महिना असल्यामुळे उष्णता भरपूर होती आणि एक गाडीचा टायर तिच्या पायावरून गेला तर ती म्हणजे बापू कृपेने जागच्या जागी खाली बसली आणि पहिले तिने बघितलं एकदम तर बापूंचा फोटो आहे ना आपल्याजवळ ते तिच्या पहिले लक्षात आलं आणि नंतर मग ती जर उडाली असती गाडीच्या आणि तर बाजूला दगडं होती मोठी पण बापू कृपेने ती एका जागी बसल्यामुळे तिला हाताला आधी खरचटलं आणि पायाला थोडं मास हे झालं होतं पण नंतर आम्ही बघितलं तर दुसऱ्या दिवशी ते खूप मोठी जखम झाली तिथे पण आणि नंतर दवाखान्यात वगैरे तिला त्याच वेळेला आणली तर डॉक्टर म्हणले पाय टेकतायत की नाही हे ते आधी बघा म्हणून पाय टेकत थोड्या वेळाने तिला उभं केलं हे केलं तर ती उभी राहिली तिच्या हाडाला कुठल्याही प्रकारचा क्रॅक वगैरे न जाता फक्त वरचं मांस जळलं होतं आणि त्यानंतर म्हणजे ती जखम 3-4 महिने तीच हेच होती ओली होती जखम ती भरायला 3-4 महिने लागले पण बापू कृपेने ती जर उडाली असती म्हणजे ते बापूंचं लक्ष एवढं आपल्याकडे असतं की ती जर उडाली असती तर ती दगडावर नक्कीच आपटली असती आणि पहिलीला असल्यामुळे ती एकदम छोटी होती त्यामुळे माझं तर बापूंना एवढं मी आंबत नाही की तिला जागच्या जागी बापूंनी बसवली आणि तिचं रक्षण केलं अशीच बापूंची कृपा सदैव आमच्यावर राहू देत अंबज्ञा.